जो शब्द गेल्या डिसेंबर अधिवेशनमध्ये दिलेलं, जिथे आम्ही SIT ची घोषणा आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी केलेली, आणि तेव्हापासूनच या संबंधित केसचा आम्ही निकाल लावणारच अशी तयारी आमच्या सरकारची होती, आणि त्यानुसार आता आम्ही तिसऱ्या गेअरवर गाडी टाकलेली आहे आणि लवकरच चौथ्या गेअरवर टाकू. आणि जो खरा खुनी आहे, जो काल विधानसभेच्या परिसरामध्ये दिसलेला, मी ऐकलं वडिलांबरोबर इथे फिरत होता, त्याला लवकरच त्याच्यावर कारवाई होईल अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून दूध का दूध पाणी का पाणी कधीतरी झालं पाहिजे, कारण का दिशा सालियांच्या ह्या केस निमित्ताने आजही लोकांना धमक्या येत आहेत. मी ऐकलं जेव्हा सतीश सालियान त्याची तिची वडील तिने जेव्हा एका मीडियाच्या चॅनलला बाईट दिली आणि त्यानंतर अर्धा तासाने त्यांचा लगेच फोन ऑफ झाला अशी माझ्याकडे माहिती आहे. एका यूट्यूबवर चालवणाऱ्या पत्रकाराला त्यांनी जेव्हा दिशा सालियांच्यावर एपिसोड केला, प्रभाकर सूर्यवंशी त्यांचं नाव पण घेतो, आणि मग त्यानंतर त्यांच्या चॅनलवर दबाव टाकला गेला, तर मुद्दा माझा एवढा आहे की नेमकं या दिशा सालियान खून प्रकरणामध्ये असं कोण आहे की जेणेकरून कोणीही त्याच्यावर बोट उचललं तर लगेच त्यांना या आता धमक्या येत आहेत, या तर त्यांच्यावर दबाव टाकला जातो आहे. म्हणून ह्या सगळ्याची उत्तरं या SIT च्या निमित्ताने बाहेर येणारच. जे सरकार आहे हे सरकार ढोंगी आहे, हे सरकार आश्वासनाची पूर्तता करत नाही आहे, हे सरकार विरोधकांच्या तोंडाला पानं पुसतं याची प्रचिती मी काल सभागृहामध्ये त्यांना पुरवणी मागण्याच्या माध्यमातून प्रश्न विचारून केलेली आहे. ज्या वेळेला पुरवणी मागण्याच्या बाबतीमध्ये, गृहनिर्माणाच्या बाबतीमध्ये ईडीच्या माध्यमातून ज्या वेळेला मी विषय काढला, याच्यामध्ये गेल्या वेळेला आरे कॉलनीतील 45 किलोमीटरचे रस्ते हे CC पॅसेजचे बनवावे यासाठी अनेक प्रयत्न केले. कोर्टामध्ये KC टाकलेली आहे, कोर्टामध्ये देखील प्रशासनाने उत्तर दिलेलं आहे, आणि या मंत्र्यांनी त्यावेळेला उत्तर देताना सांगितलं होतं, आणि माझी मागणी होती की आरे कॉलनीतनी 53 किलोमीटरच्या रस्त्यापैकी 7.8 किलोमीटरचे रस्ते हे CC झालेले आहेत आणि बाकीचे 45 किलोमीटरचे रस्ते हे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं, मी मागणी केली होती त्याच्यावरती की बाबा हे तुम्ही जर करत नसेल, शासन जर करत नसेल, तर मुंबई महानगरपालिकेच्या टेरिटरीमध्ये ही येते एरिया येते, तर तुम्ही ते रस्ते मुंबई महानगरपालिकेला हँड ओव्हर करा आणि मुंबई महानगरपालिका त्याच्यावरती खर्च यासाठी करेल की 6000 कोटी मुंबई महानगरपालिकेच्या निधीतनं CC रस्त्यासाठी ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी वापरले जाते, आणि ज्या ठिकाणी आरे कॉलनीमध्ये देखील माणसं राहतात त्या ठिकाणी देखील आदिवासी पाडे आहेत, रहिवासी आहे, इंडस्ट्री आहे, त्या ठिकाणी देखील 173 कोटीची गरज असताना तुम्ही एकही रुपया देत नाही. आज मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष श्री निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे. ती एक कॉन्स्टिट्यूशनल बॉडी असते, त्याच्यात कोणालाही बाहेर काढता येत नाही सरकारला. मागच्या 2 महिन्यामध्ये 2 सदस्यांनी आणि आज अध्यक्षांनी राजीनामा दिला. हा राजीनामा फक्त राजकीय दबावातनं गेलेला आहे. आम्ही म्हणाल तसं करून द्या असा सरकारचा जो आग्रह होता त्याला निरगुडेंनी नाकार दिला. खरं तर जे घडणारच नाही ते या सरकारला घडवून दाखवायचं आहे. जे कॉन्स्टिट्यूशनली अशक्य आहे, अशक्य. तुम्ही जोपर्यंत कॉन्स्टिट्यूशनली आरक्षण वाढवून देत नाही तो तुम्ही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. हे लहान पोराला ज्यांनी 12वी 13वी 14वी 15वी LLB वगैरे केलं असेल त्यालाही कळेल, पण इथल्या लोकांना फक्त राजकारण करायचं आहे. सगळ्या माहिती आहे सगळ्यांना. मग कोणी OBC विरुद्ध बोलायचं, मग कोणी मराठ्यांविरुद्ध बोलायचं आणि उभ्या महाराष्ट्राची राख रांगोळी करायची हा प्रयत्न चालू आहे. आणि त्याच्यातनंच निरगुडेंचा राजीनामा पडलेला आहे. या निरगुडेंच्या राजीनाम्याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे.
पर और आप देख रहे हैं MNS न्यूज़।